यानंतर मी मनोगत व्यक्त करण्यासाठी बोलवणार आहे आपले संगीतकार मिलिंद जोशी यांना. सर्वांना नमस्कार. असं म्हणतात की संगीतकारांनी शक्यतोवर बोलू नये. त्याच्या मनात जे असेल ते त्याच्या संगीतरचनेतनं शक्यतोवर लोकांना कळावं. तर तुमची जी दाद मगाशी मिळत होती त्यातनं मला असं वाटतं की ते तुमच्यापर्यंत पोचलेलं आहे. त्याबद्दल सर्वांचे मी आधी आभार मानतो. कारण की कितीही काहीही झालं तरी जोपर्यंत रसिक श्रोत्यांची दाद मिळत नाही तोपर्यंत कलाकाराला बरं वाटत नाही. मला नेहमी असं वाटतं की संगीतकारांनी काय करायचं असतं, संगीतकाराचं काम काय असतं, तर संगीतकारांनी कवितेचा आवाज बनायचं असतं. चालीने असं असायचं असतं की एक आपला अतिशय जवळचा मित्र ज्यांनी जवळ येऊन बसावं आणि काहीच बोलू नये, त्याने केवळ जवळ असल्यामुळे जे आपल्याला एकमेकांना कळतं तसं शब्द आणि चाल यांचं नातं असावं असं मला नेहमी वाटतं. तर तितकं तरल संगीतकाराला वागता येईल इतकी कविता उज्ज्वलाची आहे. आणि अशा कवितांच्या शोधात अशी कविता कंपोज करायला मिळावी ही संगीतकाराची अतिशय आतली अशी अदम्य इच्छा असते. कविता लिहित असताना शब्दांमध्ये मांडली म्हणून ती भावना बिघडू नये इतकं पारदर्शित्व लिहिणारा कवी सांभाळत असतो. चाल लावतानाही तेच करायचं असतं की सुरांनी आणि संगीताने आणि तालांनी आणि वाद्यांनी आशयाच्या मध्ये कधी यायचं नसतं. म्हणजे आपण गाणं ऐकलं असं वाटूच नये अशा पद्धतीने ते सादरीकरण व्हावं लागतं. गायकांनाही तेच करावं लागतं. आणि खरंच मी आज तुम्हाला सांगतो, तुम्ही आठवून बघा, तुम्ही अनुभवलेली आहे ही गोष्ट की जेव्हा उत्तम गाणं आपण ऐकतो ना तेव्हा आपल्याला ते शब्द ते सूर ती वाद्य ऐकू येईनासे होतात. आपण आपल्याच एका भावविश्वात मिसळून जातो आणि तेच भावविश्व त्या कवीच्या मनात असतं शब्द लिहिण्याआधी. मला वाटतं इतका हा पारदर्शी प्रवास जेव्हा शक्य होतो तेव्हाच या पद्धतीची दाद समोरून मिळते. आणि ती जेव्हा मिळते तेव्हा आम्हालाही सगळं विसरायला होतं. तर मला असं वाटतं की मी एवढंच बोलणं खरं म्हणजे हे जास्त झालं असं वाटतं, पण आपल्या सगळ्यांचेच आणि उज्ज्वला तुझे सुद्धा खूप आभार. आणि आमची छोटी नवीन मैत्रीण चैतन्या, मी तुम्हाला सांगतो एक संगीतकार म्हणून माझा हा अनुभव आहे की इतरांनी गायलेली गाणी गाणं तसं सोपं असतं. कारण की त्यांनी गाऊन दाखवलेलं असतं कसं गायचं, पण एक नवीन कंपोजिशन स्वतःच्या आवाजात गाणं हे फार मोठं चॅलेंज असतं. आणि या आमच्या या छोट्या गायिकेने नवीन मैत्रिणीने अतिशय उत्तम पद्धतीने ते पेललेलं आहे हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तिला मला खूप शुभेच्छा द्यायच्या आहेत. ऑल द बेस्ट. धन्यवाद.